विजय करंजकरांवर 2 दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी पैसे खाल्ल्याचा आरोप केला होता. तर सुधाकर बडगुजर पक्षात आलेले दलाल असल्याचं म्हणत विजय करंजकरांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात विजय करंजकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी. सुधाकर बडगुजर यांनी तुमच्यावरती पक्षाचे दोन गाळे घेण्याचा आरोप केला आणि पैसे घालण्याचा आरोप केला, काय सांगाल? तो पक्षामध्ये आलेला नवीन दलाल आहे, अशा दलालांनी कोणावर आरोप करावे? विजय करंजकर वर म्हणजे त्याच हे आरोप म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. ते सगळ्या थुंका त्याच्या तोंडावर पडणार आहे. येणाऱ्या काळात ज्यावेळी आम्ही सभा घेऊ त्या सभेमध्ये हा कसा चोर आहे आणि चोरच पोलिसांना म्हणतोय की चोर पकडणं काय जात नाहीये, त्या चोराच्या चोऱ्या बाहेर काढू आपण. सुषमा आंदोलनचा देखील सभा तुम्ही फेल करण्याचा प्रयत्न केला असा देखील एक आरोप त्यांनी तुमच्यावर केला. सभा कोणी कोणाची फेल करत नाही, फेल झालेले लोक त्या ठिकाणी फेल होत असतात. त्याच्यामुळं ज्यांना परीक्षा द्यायची माहीत नाहीये त्यांनी फेल व्हायचे आरोप दुसऱ्यावर करण्यापेक्षा स्वतः कसे फेल झाले हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर हे विजय करंजकर शिवसेनेच्या प्रचार रॅलीमध्ये बोटी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद हा त्यांना भेटत आहे. लोकशाही न्यूज साठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.